मैटर मुझे पाइपलाइन से डी मैटर है सर। पाइपलाइन काय पाइपलाइन से काय मॅटर? पाइपलाइन अडवल्या म्हणलं चुलत्या ना आमच्या, हा मग ती म्हणते न्यायची ना पाइपलाइन, आणि पाइपलाइन नेली तर 5 फुटाच्या खाली न्या म्हणते असे। जमिनीच्या आतून? हा जमिनीच्या आतून नियम असते 3 फुटाच्या आत, हा 3 फुटाच्या खाली किती पण न्या। हा मग ते चुलता काय म्हणते, नाही ना नाही म्हणते, 5 फुटाच्या खाली न्या म्हणते। म्हणजे 5 फुटाच्या खाली पाइपलाइन येत नाही बाहेर कराय, का बरं? काय माहित आता नेची नाही म्हणते। माझ्या एक तर शेतात नेची नाही नेली तर 5 फुटाच्या खालून नाही म्हणते। आता निम्याच्या वर पाइपलाइन केली भाई आम्ही, जागा जमीन कोणाची आहे? जागा जमीन वडील पोरजी जमीन आहे, म्हणजे आजोबाची जमीन आहे, आणि गट नंबर एकच आहे ना, एका लाईन जमीन आहे रोडच्या कडेला। टाकळी या गावचा रहिवाशी आहे मी, हा तुळजापूर म्हणजे तुळजापूर मतदारसंघ आहे आम्हाला। हा हा बर बर. मी काय बोलतोय आता, ती लाईन आहे ती 3 फुटावरती आहे बरोबर? होय, आता सध्या आम्ही 3 साडे 3 फुटाला पाइपलाइन नेले नेहमी। बर बर. ऐका ऐका एक मिनिट ऐका. मग ते चुलत्याचं तुमचं काय बोलणं आहे की 5 फुटावर न्यायचं असं ना? नाही नाही बोलणं काहीच नाही, नियमात कसं असतं 3 फुटाच्या खाली किती पण न्या, हा नियमात असं असते। हा पण ती काय म्हणते ते 5 फुटाच्या खाली ना, म्हणजे 5 फुटापर्यंत, म्हणजे 5 फुटाला पाइपलाइनच करायत नाही भाया, मध्ये उतरायचं येत नाही, पाइपलाइन कसलीच करायत नाही। म्हणजे 5 फुटामध्ये आतमधून बोलतात ना? त्यांची शेती आहे का, भात शेती वगैरे? हा नाही पूर्ण शेती अशी, हा हा म्हणजे सोयाबीन वगैरे पिकवत आम्ही, ऊस वगैरे काय नाही, फक्त आम्हाला उडान वाटणे आहे त्या। बर बर. नाही पण त्यांच्याशी तुम्ही बोलणं करून घ्या ना, कारण का कसं आहे ते बोलतात ना, तर मग म्हणजे कधी ट्रॅक्टर वगैरे लावलं तर मग ते उपसून नको नाही बाहेर नाही निघायला. उपसायचं नाही बाया, 3 फुटाच्या खाली ट्रॅक्टर जातच नाही की बाया। आता गाववाल्याला मी इथं बोललो, आम्ही गावातल्या बोलून घेतलो आम्ही, हा मग गावातल्याला पण बोलून घेतल्यावर ती तसं गावाले म्हणले 3 फुटापर्यंत करू द्या, तर 3 गावातल्याला पण लोकांना सरपंच वगैरे त्यांना वाकडं बोलू लागलाय। मग ती बर म्हणते ती आता आमचं काम काय, आमचं काय ह्याला सांगितलं तरी ऐकत नाही, तुम्ही तुमच्या तुमच्या कायद्यानुसार करा। बरोबर. तुमचं काय भांडणं वगैरे आहेत का? भांडणं वगैरे म्हणजे आता बुडातले भांडणं वया। भांडणं आहेत का? म्हणूनच काहीतरी बोललं असतं. बुडातले भांडणं त्यामुळे ती नाही म्हणते, आता दुसऱ्या चुलत्याने करू दिले, त्यांच्या शेतामध्ये आले की तिने पाइपलाइन अडवले, निम्यावरच पाइपलाइन अडवून ठेवले। बर 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 बर. जेसीबी चालेल. वगैरे, जेसीबी वगैरे आली की ती म्हणते नाही ना जेसीबी लावायचीच नाही, पाइपलाइन खाताची नाही। बर बर बर. तुमचा अधिकार तुमचा चुलता काय काम करतो? काय नाही, शेतीच करते शेतीच करतोय का? मग चुलता बी, का शेतीच बर करते असतं ना तुमचं? चुलत भाऊ बी, शेतीच करते चुलत भाऊ। काय करते चुलता, चुलत भावाला अंगार धाडून देते। बर बर. तुमचं नाव काय बोलले? माझं नाव आत्माराम शेंद्रे, आत्माराम शेंद्रे. आणि चुलते तर कमलाकर शेंद्रे, शिंदे शिंदे. नंबर पाठवा बघते मी. 97-67। हॅलो. हा विशाल गुजर बोलतोय. विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. ऐका ना, हा बर, हा ते तुमचेच कोणते नातेवाईक आहेत शत्रुघ्न शिंद्रे म्हणून, त्यांनी फोन केलता. लाईनचा विषय काय आहे दादा, तुमचं काय नुकसान होते का 3 फूट काय टाकल्यावरती? लाईन लाईन तुमच्या शेतापासून चालवले ना? हा बर, हा 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 हा. तर बरं काय विषय आहे असं टाकून देत नाही तुम्ही असं? कोण बोललं टाकून देत नाही? शत्रुघ्न शिंद्रे तुमचेच कोणते नातेवाईक आहेत, तुम्ही काय 5 फूट बोलता ना? हा 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 हा. मग काय विषय आहे नेमकं असं? विषय हे आमचं क्षेत्र जे आहे ते उमट सर आण सगळं, मग ते लेवल करताना हे आडवा येऊने फुटूने त्यांचं बी नुकसान होणे, आमचं बी होणे. बर बर. आता ती लाईन लाईन म्हणजे कसले प्लास्टिक पाईप आहेत की लोखंडी पाईप आहेत? प्लास्टिकचे आहेत, प्लास्टिकचे. प्लास्टिकचे आहेत का? मग तुम्ही शेतीमध्ये ट्रॅक्टर वगैरे लावता का? हा शेतीमध्ये ट्रॅक्टर वगैरे वापरता का? हा ट्रॅक्टर वापरतो. बर बर बर. मग आता मला सांगा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ती लाईन आहे ती खोल पाहिजे का? जरा खोल पाहिजे, म्हणजे कसं जमीन सपाट लेवल करायची. आमची उमटा जी आहे ते उमटाला जर कमी जर घेतली तर ते पाईपलाईन फुटते. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. हा हा हा
ह्याच्यासाठी बरं बरं. मग मी त्याच्यासाठी कॉल केलेला. तुम्ही बोलतो सरपंच वगैरे यांचं काय ऐकत नाही म्हणून त्यांनी मला फोन केला. त्याने सांगितलं, त्याने सरपंचाने सांगितलं घ्या म्हणले पासपोर्ट, मग ही तयार झाली. बरं 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 बरं. मग सरपंचाला विचारा तुम्ही की पासपोर्ट तयार झाले का. तयार होऊन आले गावातले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पुन्हा तंटामुक्त अध्यक्ष हे सगळे त्यांच्या समोर होय म्हणून आले की. बर बर हो त्याने होय म्हणले की. बर 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 बर. मग 5 फुटापर्यंत नेली लाईन तर तुम्हाला काय हरकत नाही ना. हरकत नाही, हरकत नाही. बर बर चाल. सहकार्य करा त्यांना. हा त्यांनी कॉल केलता मला, बोलतो तसं त्यांना पण तुम्हाला पण सहकार्य करतील. बोला त्यांना बोला. बर बर. तुम्ही कुठून बोलता, उस्मानाबाद का. नाही नाही मी मुंबई वरून बोलतो. मुंबई वरून बोलता का. बर बर बर. सहकार्य करा हा दादा. हा सहकार्य करता आहे तर तसं काय आमची अडचण आहे नाही, याच्यासाठी काय तक्रार नाही. फक्त उमाट्याची रान आहे, आमची लेवल जर केलं आम्ही रान सपाट लेवल जर केलं त्यांच्या पाईपलाईन त्यांची फुटू नये, त्यांची बी नुकसान होऊ नये. उद्या करून आपण काय करायचं होतं फुटलं केलं उगाच नुकसान ऐकून एक. बरोबर आहे, बरोबर आहे. हा हा त्याच्यासाठी सर. बर बर चालेल. सहकार्य करा हा त्यांना. सहकार्य करतो त्यांना. सहकार्य आहेत की आमचं. ओके ओके. सहकार्य सहकार्य असल्याशिवाय मग मी आज होऊन जा. ओके ओके चालेल चालेल. बोलतो तसं त्यांना. हा साहेब ती एका कडनीचे न्यामून त्यांना सांगितलेली होती का नाही. एका साईडनं कोंकल्या तर खाल्ला कळल्या तर साईडनं न्या, अगर वारला कळल्या तर साईडनं न्या असं म्हणून त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी काय केलं, जेवढं उमाटाचं रान आहे का नाही, हा उमाटा मधूनच आणले बर, मधातून शेतातून आणले. आम्ही नसताना, आम्ही नसताना आणले. बर बर. मी त्यांना बोलतोय, मग ते तुमच्याशी संपर्क साधतील. ओके. ओके ओके चालेल. त्यांना फक्त त्यांना काय म्हणायचं, त्यांना अडचणी त्या बाबा तुमच्या, तुम्ही 5 फुटाची घेऊन जा काय, त्याला काय आमचं तसं काय म्हणणं नाही त्यांचं. बर बर बर. आणि तुम्ही गावात होय म्हणून आला, तुम्हाला फोन करायचे, तुम्हाला बोलायचं काय गरज आहे त्यांची. बरोबर आहे. तुमचं घरचं मॅटर आहे पण ते असतात काही समस्या आहे. समस्या आहे त्या आम्ही तयार आहे. बर. आम्ही 5 फूट म्हणल्यावर न्या जा म्हणून सांगितलं. बर बर. म्हणजे कसं उद्या चालून आमच्या लेकराने समजा इकून एकाला अडथळा भवितव्यात इकून एकाला अडथळा येईल. बरोबर आहे. हा उमटा जर आणि सपाट लेवल केल्यावर ती पाईप लय उघडी पडल्यावर फुटणारच आहे की पुन्हा ट्रॅक्टरनं नांगरल्यावर केल्यावर. बरोबर. हा बर बर चालेल. तसा काही प्रॉब्लेम नाही, हाच विषय होता. आता बोललो तुमच्या सोबत, बोलतोय त्यांना मी. हा 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 बोला बोला. ओके. हॅलो. हा हॅलो बा. हा बोललो त्यांच्या सोबत. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आणि हा विषय तुमचा झालेला आहे ना, सरपंच तुमचे पोलीस पाटील वगैरे कोण झालेला की बाया. आणि तिने काय म्हणती ती, नाही 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 5 फुटाच्या खरुण्याची असं त्यांनी आता म्हणती. ऐका दादा ऐकून घे. त्यांच्या सोबत मी आता बोललो, शेत जमीन आहे त्यांची ती पण, आणि ते काय बोललं त्यांचं म्हणणं असं आहे, माल सपाट करायला जर लावलं एखाद वेळेस तर मग लाईन फुटली वगैरे तर जिम्मेदार कोण राहणार. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे काही लाईन जी आहे ना, जितकी खोल तुम्हाला नेता येईल ना 3 फुटाच्या आतमध्ये तेवढी तुम्ही घेऊन जा. म्हणजे कदाचित काय बोलतात ट्रॅक्टर लावले काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम व्हायला नको. कधी लाईन फुटली समजा त्यांनी ट्रॅक्टर वगैरे घातलं शेतीमध्ये फुटली तर तुम्ही त्यांना दोषी ठरवाल ना. नाही नाही बाया, तसं आम्ही त्याला बोललो तिथं, तुम्ही आमची लाईन जर फुटली तर आम्ही जिम्मेदार राहणार म्हणलं. तुम्ही आमची लाईन फुटली तर आम्ही स्वतः दुरुस्त करू. बर बर. ते मान्य केलं त्यांनी सर्व, तुम्ही बोलले ते पण मी बोललो त्यांना आणि ते तयार आहेत. पण त्यांचा विषय एकच आहे, समस्या. समस्या म्हणजे अशी काय, ते सहमत आहेत सर्व गोष्ट, पण त्यांचं म्हणणं असं आहे की जी लाईन आहे ना ती 3 फुटाच्या थोडी खाली जेवढी जाईल तेवढी. हो चालते की 3 फुट ना आता बाया, 3-3.5 फुट ना काय. आता गावामध्ये आमचं झालंय सगळं. गाव गाव पातळीवर सरपंचाला बोललो, तंटामुक्ती अध्यक्षाला बोललो, आम्ही सगळ्याला बोललो. मग ती त्यांना पण असं नाही ना 5 फुटाच्या खाली नेलं तर निवू देणार असं बोलत होती बाया. नाही नाही त्यांचा तसा काहीच विषय नाही, पण त्यांचा एकच आहे. आता तुम्ही घरचे आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं त्यांना पण त्रास नको, आम्हाला पण त्रास नको. लाईन आतमध्ये असली ना जमीन जी आहे चांगली,
जेवढी आम्ही आमच्या पद्धतीने जेवढी होईल तेवढी घेत होतच का ना भया. हां चालेल, सहकार्य करा एकमेकांना. हो ओके जरी त्यांनी काय बोलले तर तुम्हाला लावता फोन आम्ही. ओके, नाही काय काय बोलणार नाही, ते सहमत आहेत ना, त्यांचा विषय एकच आहे की जी लाईन आहे ना ती तुमची थोडी आतमधून घ्या. हो चालते चालते. ओके.